बेडंगमधील जिल्हा परिषद शाळेच्या नुकसानीस कारणीभूत गजराज क्रीडा मंडळावर गुन्हा दाखल करण्याची एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी. बेडंगमधील जिल्हा परिषद शाळेच्या नुकसानीस कारणीभूत म्हणून गजराज क्रीडा मंडळावर गुन्हा दाखल करण्याची एमआयएमने मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील बेडग गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 1 क्रीडांगणामध्ये गजराज कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी जिल्हा परिषद व शिक्षण विभागाची कोणतीही रितसर परवानगी न घेता लावणी कार्यक्रम घेतला होता. त्या लावणी कार्यक्रमावेळी नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा कार्यक्रम सुरू असताना सदरच्या कार्यक्रमाला ग्रामस्थांची संख्या जास्त असल्यामुळे लावणी पाहण्यासाठी ग्रामस्थ या जिल्हा परिषद शाळेच्या छतावर चढून कार्यक्रम पाहत होते. या गर्दीमुळे आणि छतावर चढलेल्या ग्रामस्थांमुळे शाळेच्या छताची कौलाची मोडतोड झाली होती. ज्ञानमंदिराची विटंबना व तोडफोड प्रकरणी कारणीभूत म्हणून गजराज कलाक्रीडा मंडळ बेडकचे अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुड्डी यांना एमआयएम पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष महेशकुमार कांबळे यांच्या शिष्टमंडळाने दिले. एबी न्यूज मराठीसाठी पश्चिम महाराष्ट्र ब्युरो हेड इम्तियाज शेख यांचा रिपोर्ट. बोला. जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय जितेंद्र दुड्डी साहेबांना आज एमआयएम पक्षाच्या वतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे. निवेदनाचा विषय असा आहे की 30 ऑक्टोबर रोजी मिरज तालुक्यातील बेडग या गावामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा क्रमांक 1 क्रीडांगणामध्ये जो गौतमी पाटील यांचा लावणीचा कार्यक्रम त्या स्थानिक गावातील गजराज कलाक्रीडा मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे व त्यांच्या सहकार्याने आयोजित केला होता आणि हा कार्यक्रम घेण्यापूर्वी जिल्हा परिषद प्रशासनाची शिक्षण विभागाची कोणाचीही परमिशन न घेता हा कार्यक्रम त्यांनी बेकायदेशीरपणे केलेला होता. तशा या कार्यक्रमाच्या वेळेला हुल्लडबाजी झाली, त्या शाळेची मोडतोड झाली, त्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या राजेंद्र नागरगोजे यांनी दुरुस्तीची परवानगीसुद्धा न घेता त्या शाळेची किरकोळ दुरुस्ती केली. मग मला असं म्हणायचं होतं की याच्या कागदपत्रांची कोणती कोणती पूर्तता केलेली आम्ही माहिती माननीय मिरज ग्रामीणचे पोलीस निरीक्षक देशमुख साहेबांना माहिती अधिकारात मागितलेली होती. त्यानुसार आम्हाला असं दिसून आलं की राजेंद्र नागरगोजे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला जो परवानगीचा अर्ज दिलेला आहे त्या अर्जावर तारीख आणि जाव क्रमांकाची नोंद नाही. तसेच त्यांनी त्या शाळा क्रमांक 1 मुख्याध्यापकाला पत्र दिलेलं, ते पत्र जोडले, त्याच्यावरसुद्धा तारीख आणि जाव क्रमांकाची नोंद नाही. त्यामुळे हे संशयास्पद आहे आणि त्या कार्यक्रमाला डीजेची किंवा डॉल्बीची परमिशन पोलिसांनी नाकारली होती, पण या कार्यक्रमाच्या वेळेला ते लावण्यात आलं, त्या अटीचा भंग करण्यात आला. तसेच या जिल्हा परिषदच्या शाळा क्रमांक 1 झालेली मोडतोड आणि बेकायदेशीरपणे घेतलेला कार्यक्रम या दोन्ही गोष्टींच्या विरोधात आम्ही जिल्हा परिषदचे सीओ साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे की या गजराज कलाक्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे व त्यांचे सर्व सहकारी सदस्य यांच्यावर तात्काळ जिल्हा परिषदेनं गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीच्या मागणीचं निवेदन आम्ही जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दुडी साहेबांना दिलेलं आहे आणि दुडी साहेबांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून तात्काळ यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे.